एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74 अन्नदान करणाऱ्या सेविकऱ्यांचा करण्यात आला सत्कार. गत 10.5 वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दर गुरुवारी करताहेत अन्नदान. संत गजानन महाराज सेवेकरी मित्रमंडळ बुलढाणा यांच्या वतीने गत 10.5 वर्षांपासून बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दर गुरुवारला महाप्रसाद वितरित केला जातो. बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे, राज्य व संपूर्ण भारत व परदेशातून सुद्धा अनेक जण 16,000 रुपये देऊन येथे अन्नदान करतात व स्वतः उपस्थित राहून सहकुटुंब स्वहस्ते महाप्रसाद वितरित करतात. आज गुरुवारला या अन्नदान उपक्रमाचा 500वा सप्ताह असल्याने बुलढाणा येथील सेवेकऱ्यांनी अन्नदान केले. या कार्यक्रमाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके, बुलढाणा शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते सेवेकऱ्यांचं स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी येथे शेडसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. सुरेश गट्टानी, विजय वैद्य, रूपराव उज्जैनकर, तिलोक चांडक, प्राध्यापक गोपालसिंह राजपूत, बजरंग सोनी, कुमार कोलवडकर, पांडुरंग कराळे, प्रकाशचंद्र पाठक हे गेल्या 10 वर्षापासून सतत कार्यरत आहेत तर आचारी अशोक पांचाळ व सचिन पांचाळ हे ना नफा ना तोटा या तत्वावर गत 10.5 वर्षांपासून कॅटरिंगची सेवा देत आहेत. गणेश प्रिंटिंग प्रेसच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांना मोफत स्मृतिचिन्ह देण्यात आले. विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज यांच्या मध्ये विलीन होऊन आज गट्टाने जे पाठक काका, राजपूत सर, उज्जैनकर सर्व यांचे सहकारी गेल्या अविरत 500 आठवड्यापासून शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरिबांच्या पेशंटच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना कुठली इथे जेवणाची सोय नसल्यामुळे अखंडितपणे जवळपास 500 वेळेचं जेवण या सगळं भक्तमंडळी या ठिकाणी दिलेलं आहे. हे करण्याकरता खरोखर दातृत्वाची भावना मनामध्ये असावी लागते. आपण समाजात अनेक लोक पाहतो की ती विनाकारांच्या पैशाची उडवलपट्टी कुठे करतात. काही लोक तर विदेशात जाऊन आयशी करतात, पण खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या पोटाची भूक भागली पाहिजे हा एक मोठा संकल्प या लोकांनी घेतला. आता खरं तर हे यांचं सगळ्यांची पावलं आता वृद्धपणाकडे पडत आहे, पण मी गजाननच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की यांना उदंड आयुष्य मिळू दे आणि उरलेला जेवढा आयुष्य असेल त्यामध्ये या लोकांची सेवा त्यांच्या हातून घडू दे. जी मागणी या लोकांनी या ठिकाणी केली की या सगळ्या लोकांसाठी उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये त्यांना शेडची आवश्यकता आहे, तर मी किमान 50 लाख रुपयाची व्यवस्था त्याच्यामध्ये सुसज्ज टॉयलेट असेल, सुसज्ज किचन असेल, सगळ्यांची व्यवस्था असेल, स्टोअर रूम देखील असेल, अशा प्रकारचा त्यांनी जो नॅप देतील तो नॅपप्रमाणे मी त्यांना पैसे या ठिकाणी देणार आणि एक सुंदर अशी सगळ्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार. जी सेवा ही सगळी मंडळी देते मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.